एक निर्णय आजच्या बैठकीत झालाय आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय झालाय की पुढचं अकॅडमिक इयर सुरू करताना जिल्ह्याची कोविडची पार्श्वभूमी बघून किती टक्क्यावर फिजिकली कॉलेजेस सुरू करता येतात याचा निर्णय 8 दिवसांमध्ये आम्ही घेणार आहोत. 8 दिवसांमध्ये 2 संचालकांना जिल्ह्याच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यापीठांशी बोलण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पुढचं अकॅडमिक इयर जे UGC ने आम्हाला आखून दिलेलं आहे त्या अकॅडमिक इयरला स्टिकअप राहून आमचं सगळं कामकाज सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ज्या ऑनलाईन एक्झाम दिल्या आहेत त्या ऑनलाईन एक्झामचे रिझल्ट येत्या 15-20 दिवसांमध्ये महिन्याभरामध्ये लागतील पण पुढच्या वर्ष अकॅडमिक इयर हे फिजिकली सुरू व्हावं या सूचना आम्ही आज कुलगुरूंना केलेल्या आहेत. तशा पद्धतीच्या कारवाई देखील त्यांनी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कोकणची परिस्थिती कोविडमध्ये जर वेगळी असेल तर त्याला कॉलेजेस सुरू करायला निकष वेगळे असतील. मुंबईची कोविडची परिस्थिती वेगळी असेल तर त्याला निकष वेगळे असतील. पुण्याची वेगळी असेल तर पुण्याला निकष वेगळे असतील. 13 विद्यापीठांमधले जे जिल्हे आहेत मला असं वाटतं की जिल्ह्या विद्यापीठामधल्या जिल्ह्यांना देखील कॉलेजेस सुरू करताना वेगवेगळे निकष हे लावावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी विद्यापीठानं जिल्हाधिकाऱ्यांशी तिथल्या कमिशनरशी बोलावं आमच्या दोन्ही संचालकांशी बोलावं. परंतु पुढचा अकॅडमिक इयर आपल्याला पुढच्याही परिस्थितीमध्ये फिजिकली सुरू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं करता आलं त्याच्यासाठी मग CSR असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा विद्यापीठाचा आपत्कालीन निधी असेल या सगळ्या एकत्र करून जर काही प्रमाणात आम्ही विद्यापीठ स्तरावर वॅक्सिनेशन करू शकलो तर लवकरात लवकर ही कॉलेजेस सुरू होतील आणि तो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.